मित्र हो आपले स्वागत आहे आमच्या स्नेहांकूर देशिंगवर आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिनानिमित्त सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा हम बुले है इसकी, हे गुल सिता हमारा अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग उपस्थित सर्व मान्यवर व येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो आज आपल्या भारत देशाच्या गौरवाचा उत्साहाचा आनंदाचा आणि मांगल्याचा दिवस अर्थात भारत देशाचा स्वातंत्र्य दिन सुमारे दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या गुलामगिरीत आपला देश होता ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपल्या भारत देशाला सोडवण्यासाठी अनेक भारतीय नेत्यांनी नेत्या अतोनात प्रयत्न केले प्रसंगी प्राणांचे ही दिले अखेर इंग्रजांनी हार पत्करून आपला भारत देश सोडला आपल्या भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले वरी केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा रंग अशोक चक्रा शोभतो निळसर रंग याप्रमाणे या, या दिवशी डौलाने आपला राष्ट्रध्वज सर्व शासकीय कार्यालयात दिमाखात फडकवला जातो स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने शिक्षण आरोग्य पर्यटन कला साहित्य आणि विज्ञान अशा अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे प्रत्येक भारतीयाला विसरून चालणार नाही कारण आज आपल्या भारत देशात बालगुन्हेगारी अत्याचार बलात्कार जातीयता भ्रष्टाचार व्यसनाधीनता अशा अनेक समस्यांचा राक्षस पाय घट्ट रोवून आहे दिवसेंदिवस आपल्या देशासमोरील समस्या वाढत आहेत आज स्वातंत्र्यदिनी आपण सर्वांनी मनाशी एक पक्का भेद करूया की आपला भारत देश ही संतांची कलावंतांची पराक्रमी नेत्यांची भूमी आहे तिच्या अस्तित्वाला गालबोट लागणार नाही फक्त या एका दिवसापुरते देशप्रेम जिवंत न ठेवता ते अखंड जीवनभर मणी साठवूया आपले सैनिक अहोरात्र आपल्या देशाच्या सीमेवर लढत आहेत त्यांचे नित्य स्मरण प्रत्येकाने ठेवूया आणि आपल्या प्रत्येकाच्या हातून देशप्रेम कसे वाढेल याची दक्षता घेऊया आरोग्य पर्यावरण स्वच्छता कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक आणि तांत्रिक अशा अनेक क्षेत्रात आपल्या भारत देशाचे नाव कसे उज्ज्वल होईल हे पाहूया आणि आपण हा देश माझा आहे याचे भान सदैव ठेवूया बोला भारत माता की जय वंदे मातरम